राज्य शासनाचे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे, उत्सव यावर निर्बंध घातले जात असताना मात्र वेंगुर्ला शहर आणि शिरोडा येथे आठवडा बाजार भरविला. लोकांनी तोंडाला रुमाल बांधून बाजार करणे पसंत केले. याकडे प्रशासन बाजार बंदबाबत आदेशाची वाट पाहताना दिसत होते. आठवडा बाजारातील भाजी आणि अन्य वस्तूंचे विक्रेते हे कोल्हापूर, बेळगाव आणि अन्य भागातून येतात, त्यामुळे हा फैलाव होऊ शकतो. या आठवडा बाजार दिवशी प्रशासन कोणतीही खबरदारी घेताना दिसत नव्हते. एकीकडे गर्दीत जाणे टाळा, स्वच्छता राखा, मेळावे उत्सव टाळा अशी ध्वनी क्षेपणाद्वारे वेंगुर्ला नगर परिषद पुकारून जनजागृती करीत असताना दुसरीकडे गर्दीच्या आठवडा बाजाराकडे कोणतेही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा लक्ष देत नव्हते. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुढील सूचनांचं काटेकोर पालन करावं. आवश्यक असेल जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा. सर्दी अथवा फ्लूची लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळावा. आपले हात वेळोवेळी पाणी व साबणाने स्वच्छ धुवावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. आपल्या डोळ्यांना, नाकाला, तोंडाला स्पर्श करणे टाळावे. खोकताना किंवा शिंकताना मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा. या सर्व सूचनांचं वेंगुर्ला तालुका व शहरातील सर्व नागरिकांनी कडेकोट पालन करावं असं वेंगुर्ला नगर परिषदेच्या वतीने वेंगुर्ला शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना हे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. आठवडा बाजारावर वेंगुर्ला तहसीलदार आणि वेंगुर्ला मुख्याधिकारी यांनी आठवडा बाजार थांबवणे याबाबत आदेश दिले नाहीत असे सांगतात. यावर जिल्हाधिकारी काय आदेश देणार की एकीकडे जनजागृती तर दुसरीकडे आठवडा बाजार आणि जाहीर कार्यक्रम यावर बंदी न करणे हे जीवनाशी खेळणे ठरू शकते. यावर तातडीने लक्ष प्रशासनाने घालावे. कोकण लाईव्ह साठी सुरेश कोलगेकर, वेंगुर्ला.